श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। संजुलाष्टम आपले स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयकार असो। आता हे पहा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती प्रबळ होती, त्यांना इच्छाशक्ती भरपूर होती, हे का, या कशाबद्दल, कोणता मंत्र जो आहे तुम्हाला मी आज सांगत आहे। तर ज्यावेळेस महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लढाई करायचे, स्वारीवर जायचे, त्यावेळेस मुघलांचं सैन्य अफाट असायचं, ते अपाट सैन्य समुद्राप्रमाणे असायचं। शिवाजी महाराजांचं सैन्य हे थोडंच असायचं, तरीसुद्धा त्यांचा विजय व्हायचा। त्यावेळेस मुघलांना असं वाटलं आपली हार का होते, त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांचाच विजय व्हायचा। त्यावेळेस तंत्रविद्यावाल्यांना त्यांनी बोलून त्यांना शंका आली का आपण काहीतरी हे केलंच पाहिजे, ह्याच्यामध्ये कोणती शक्ती आहे ते आपण बघितलंच पाहिजे। त्यावेळेस त्यांनी तंत्रविद्यालयांना बोलवलं की आपण शिवाजी महाराजांना एकांत गाठवून त्यांना ठार मारायचं। त्याबद्दल त्यांनी एका तंत्रविद्यालयाने त्यांच्या कक्षेमध्ये पाठवलं, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या। ज्यावेळेस ते कक्षेमध्ये तंत्रविद्यालय गेले त्यावेळेस छत्रपती महाराज झोपलेले होते। त्यावेळेस झोपलेले असताना त्यांनी तलवार काढली त्या शत्रूंनी, तंत्रविद्यालयांनी, आणि मारण्यासाठी गेले, परंतु त्यांची तलवार खाली गळून गेली। पुन्हा दुसऱ्यांदा पुन्हा त्यावेळेस घोट्याने ओरडले, कोण आहे उधर। त्यावेळेस तो तंत्रविद्यालयाने ओरडल्यानंतर मग त्यावेळेस आकाशवाणी झाली, अरे जिसकी सेवा भगवान की सेवा करते है, नाम स्मरण करते है, मंत्र जपती है जिजाऊ माता, उसको बाल भी बाका नहीं कर सकता है कोई, असा आवाज आला। त्यामुळे ओम नमः शिवायचा जप त्या करत असे, त्यांचं त्याचं कुठल्याही तंत्रविद्येचं त्याच्यावर चालत नाही। त्यामुळे ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र प्रबळ आहे। शिवाजी महाराज, त्यांची माता जिजा माता ही महादेवांची भक्त होती, त्यावेळेस त्यांचं कोणीही वाईट करू शकलं नाही। त्यामुळे आपणसुद्धा हा मंत्र आहे, कुठली तंत्रविद्या त्यांच्या पुढे चालत नाही। त्यामुळे आपणसुद्धा शिवाजी महाराजांसारखं प्रबळ आणि छान राहिलं पाहिजे। श्री शिवाय नमस्तुभ्यम।